काय करते? काय नाही, आता थंडीच खायला करते ना, थोडी शरीराला उष्णता येते. हात पाय ढंकत नाहीत. लहानांनी खाल्लं, मोठ्यांनी खाल्लं, छोट्यांनी खाल्लं तरी चांगलंच येते शरीराला. करते खाली, याच्या अगोदर करून झाले, ते संपलं, आता परत करायचंय. काय काय घेतलंय? आता खारीक घेतली, इथे खोबरं घेतलं, खारीक घेतली, काही सोलून झाली. किती किती घेतली? 2 किलो खारीक घेतली, 1.5 किलो खोबरं घेतलं. कशाने सोडली? मग खारीक अशी ती ओली ना जरा, मग अशी दाबायची, अशी दाबली ना, मग त्याच्या मधून हे असं बी निघतं. याची करताना हे काळजी घ्यायची, याच्यात बी जाऊ द्यायचं नाही. आणि खारकेला जे नाक असतं वरती कडक, ते पण नाही जाऊ द्यायचं, ते काढून टाकायचं. म्हणजे दाताखाली येत नाही कुठल्यावर. एखादं बी जर गेलं तर ते म्हणजे सगळ्या पदार्थाचा त्याने हे होतो, कडकपणा येतो, त्याच्यात चावता येत नाही. आणि मग ते सगळं काढून टाकलं मग हो होतो खायला. कुठून संपत आले एवढंच राहिले म्हणून आता परत नवीन करायचंय. हां, मग काय करायचं आता? हे आपण खारीक खोबरं आणलं ना, हे असं बारीक करून घ्यायचं, सुकवायचं चांगलं 4-5 दिवस. सुकून सुकवलं का खारीक सुकवायची, खोबरं सुकवायचं, आणि मग न्यायचं मशीनवर, न्यायचं किंवा गरघंटीवर न्यायचं, आणि बारीक करून आणायचं. शरीरा चांगलं असतंय. आणि आता तर असं झालंय ना, ते मशीन आलेत ना घरघंटी, त्याच्यावर जर हे बारीक केलं तर खूप बारीक होत. ह्याच वर्षी ट्राय केलंय घरघंटीचं, आवडलं ते. थोडे तुकडे करायचे म्हणजे मशीनला सोपं जात ते. पहिले आम्ही काय करायचो, खलबत्ता आहे ना, लोखंडी खलबत्ता, तो बत्ता, त्याच्यात दिवस दिवस 2-2 दिवस आम्हाला कुटायला जायचंय खायचं. बाळातलेलं पण तसंच खायला करावं लागायचं. घरगुती करायचं असलं तरी असंच करायचं. पण आता ते कुटता कुटता पार आमचे हातनं आत जायचे, खांदे दुखायचे. पण करा मग त्यावेळेस अशा सुविधा नव्हत्या. नंतर मग कांडप मशीन आलं, मग कांडप मशीनमध्ये पण कुठून मिळायला लागलं. आणि हे करताना आपल्या मशीन याच्या मिक्सरमध्ये सुद्धा होतंय बारीक. काजू टाकायचे याच्यामध्ये, बदाम ॲड करायचे, किंवा आपण हे टाकतो ना डिंक, डिंक सुद्धा टाकता येतो. जसं आपल्याला आवडेल तसं करायचं, आपल्या आवडीप्रमाणे जे जे टाकायचं ते टाकायचं. आता विलाच्या दादांना चावता येत नाही, दाढे पडल्यात, माझ्या पण पडलेत. पण ते याचं घरघंटीवरचं खायचं करून आणलेलं आहे ना, एवढं बारीक होतंय ना ते, तोंड टाकलं तरी विरघळत आहे. त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम होत नाही काही. कसं झालं दाखवायचं का? हा, हे काही असं झालं, याच्या अगोदर केलं होतं ना मी, तर ते असं झालं, छान झालं बारीक. छान होतं बारीक ते. दादा आणि विराज असे आमचे रोज खात असते ते, कुठून आणलेलं. तुम्ही पण कुठून आणा ते सगळं, पौष्टिक असतं शरीरासाठी. थंडीच्या दिवसामध्ये चांगलं असतं, ताकद मिळते त्याने. शक्तिवर्धक पौष्टिक असतो. पूर्वीच्या काळी खारी खोबरं हे चावून खायचे. आता हा कूट केलेला आहे, हा खूपच चांगला, लहान मुलांसाठी खूप चांगला आहे, वयोवृद्ध माणसासाठी सुद्धा खूप चांगला आहे. तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.